आता तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जगात कुणी आपला हात धरलेला नाही आहे. आता चायनालाही मागं टाकलेलं आहे. त्याच्यामुळं पार 142 कोटी, म्हणजे आमचे आजोबा सांगायचे, अजित आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 35 कोटी आपण होतो, आता विलासराव बाळासाहेब 142 कोटी आपण सगळे पोचलेले आहोत. त्याला आपणच सगळे जबाबदार आहोत. म्हणजे खरं आहे जे नाकारायचं काय कारण आहे. म्हणूनच परवा मुलाखतीमध्ये पण मी म्हटलं की हे गोष्ट सगळ्या राजकीय पक्षांनी गांभीर्याने घेतली पाहिजे. कुठल्याही जातीनं, कुठल्याही पंथानी, कुठल्याही धर्मानी देवाची कृपा, देवाची कृपा असं आपल्या लोकांना सांगतात ना, देवाची कृपा आहे. तर कशाची देवाची कृपा आहे? त्याच्यामध्ये काहीतरी लोकांना चुकीचं सांगतात. एका किंवा दोन अपत्यावर थांबलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्या देशाचं, आपल्या राज्याचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या परिसराचं भलं होणार नाही. ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे. माझ्यासारख्याच्या तर मी फार स्पष्ट वक्ता आहे, तुम्ही बारामतीकरांना माहिती आहे. माझ्यासारख्याच्या मनात येतं की बाबा इथून पुढं 2 पेक्षा जास्त अपत्य जे जन्माला घालतील त्यांना कसलीच सवलत द्यायची नाही. त्यांना काही सवलत प्रकारच नाही मिळणार. आम्ही मध्ये घाबरत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना 2 पेक्षा 3 अपत्य झाली तर त्याला ग्रामपंचायतीला उभं राहायला, जिल्हा परिषद तालुका पंचायतीला अपात्र केलं, त्यांना सहकारामध्ये उभं राहायला अपात्र केलं. लोक आम्हाला म्हणतात की खासदार की आमदार केला तुम्ही अपात्र करत नाही, इकडंच कसं केलं? म्हणलं ते आमच्या हातात नाही, ते केंद्राच्या हातात आहे, केंद्राने करावं आमची मागणी आहे. आणि यंदा कसल्याही प्रकारच्या सवलती जर नाही दिल्या तर कुठंतरी जनता जागृत होईल. आता बघा, ज्यांना उभं राहायचं असतं ते बरोबर 2 अपत्यावर थांबत आहेत, तरी त्याच्यातनं आम्ही मार्ग काढला आहे. पहिली डिलिव्हरी झाली आणि मुलगा झाला, आणि दुसऱ्या डिलिव्हरीला जुळं झालं तर आईबापाचा दोष नाही, मग 3 झाली. मग मी कॅबिनेटमध्ये मांडलं की सेकंड डिलिव्हरी असा शब्द घाला, जर तिळं झालं तर त्याचा कुणाचा दोष नाही. त्याच्यामुळं पहिलं आणि तिळं चौघं, पण ती सेकंड डिलिव्हरी आहे. आणि पहिलं जर जुळं झालं तर तिथंच थांबायचं, पहिलं तिळं झालं तरी तिथंच थांबायचं. हे मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, हे सहकारामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करता होतं. खरोखरीच आहे. आता किती तुम्ही बघा, 67 ची बारामती आणि आज 2023 ची बारामती.